संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लव्या चॅनलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा। नानीबाई चिखली येथे गव्या रेड्याचे आगमन। अचानक गावामध्ये रेड्याने शिरकाव करून 3 जणांना धडक मारून जखमी केले। नानीबाई चिखली गावामध्ये अचानक रेड्याने प्रवेश केल्याने नागरिकांची धावपळ झाली। सदर गव्या रेड्यांचा कळप आतापर्यंत बसथोडी फाटा येथे दिसत होता। अनेक जणांनी या रस्त्यावर गव्या रेड्यांचे दर्शन झाले, पण काल दुपारी अचानक यातील एक रेडा चिखली गावामध्ये घुसला। ग्रामस्थांची एकच पळापळ सुरू झाली, कुणाला काही सूचना। आरडाओरडा ऐकून गवारडा या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत कुंभार गल्लीत शिरला। घाबरलेल्या ग्रामस्थांनी आपापली दारे बंद करून घेतली। ग्रामस्थांनी फटाके वाजवून रेड्याला पळवून लावले, परंतु अजूनही हा रेडा शाळू असलेल्या शेतामध्ये लपून बसलेला। हे दृश्य पाहत उभारलेल्या कृष्णात मारुती पोवार यांना व राजेंद्र बाळासाहेब कस्तुरी यांना गव्या रेड्याने धडक दिली असून ते जखमी झाले आहेत, तर मखदूम गली येथील कलावती मारुती घाटगे यांनाही गव्या रेड्याने धडक देऊन जखमी केले। त्यांना चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले। सदरची घटना ग्रामस्थांनी वनविभागाला कळवली। वनविभागाने रेड्याला संध्याकाळपर्यंत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही। सदर परिसरातून चिखली, कौलगे, कुर्ली, सौंदलगा या भागातील ग्रामस्थ ये जा करत असतात, त्यामुळे लवकरात लवकर रेड्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे। नानेबाई चिखलीहून गजानन पवार।